नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसी उजाला न्यूज। नागपुर में फिर एक वाहन चोरी का मामला सामने आया है। दरअसल हुडकेश्वर पुलिस थाने के अंतर्गत तीन आरोपियों ने एक दो पहिया वाहन, एक इलेक्ट्रिक कटर और एक ऑटो चलाया था। गुनेशामा यूनिट क्रमांक 2 ने इसका पर्दाफाश कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपियों से 1,20,000 रुपयों का मुद्देमाल जब्त किया है। इस मामले में पुलिस ने क्या कहा, आइए जानते हैं। युनिट 2 ला गोपनीय माहिती मिळाली होती की ताजबाग येथे राहणारा आरोपी अब्दुल समर उर्फ गणी यांनी त्याच्या साथीदारांसोबत एक वाहन पोलीस ठाणे हुडकेश्वरच्या हद्दीमधलं चोरलेलं आहे आणि सदरील वाहन त्याने त्याच्या राहत्या घरी मशीन कटरने कट केलेलं आहे। करता मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला होता आणि मुख्य आरोपी अब्दुल समर उर्फ गणी याला आम्ही त्याच्या ॲटोसह ताब्यात घेतलं। त्यावेळेस त्याच्या ॲटोमध्येच कापलेल्या मोटरसायकलचे तुकडे, मोटरसायकलचे पार्ट्स आम्हाला मिळून आलेले आहे। त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याचे ताजबाग मध्ये त्याच्या घराजवळच राहणारे त्याचे सहकारी शेख फरहान आणि दुसरा सहकारी इरफान शेख यांच्या मदतीने त्याने पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतनं सदरील वाहन चोरी करून आणि त्याच्या राहत्या घरी त्या वाहनाचे इलेक्ट्रिक मशीन कटरच्या सहाय्याने तुकडे करून आणि तो कबाडीकडे विक्री करण्याच्या करता जात असल्याचे त्याने कळविले आहे आणि त्या अनुषंगाने त्या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे दिलेले आहे। सोबतच जप्त केलेला ॲटो ज्याच्या सहाय्याने मोटरसायकलचे तुकडे आरोपी वाहतूक करत होते, कट केलेले मोटरसायकल, हिरो होंडा सिटी डिलक्सचे तुकडे आणि ज्या मशीन कटरच्या सहाय्याने सदरील तुकडे करण्यात आले असे मशीन कटर सर्व जप्त करून पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या सुपूर्द करण्यात आलेले आहे। सदरील संपूर्ण कारवाई अंदाजेही 1,20,000 रुपये किमतीची करण्यात आलेली असून आणि ही कारवाई आमच्या पोलीस युनिट 2 पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज राऊत आणि त्यांच्या पथकातील प्रवीण शेळके, हेड कॉन्स्टेबल नरेश तुमडाम, त्यांच्यासह कमलेश गणेर, आशिष धंद्रे ह्या सर्व शिपायांनी मिळून अतिशय मेहनतीने कारवाई केलेली आहे आणि आम्हाला या कारवाई करता आमचे वरिष्ठ पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, आमच्या जॉईंट सी पी मॅडम अस्वती दोरजे मॅडम, ॲडिशनल सी पी सर संजय पाटील सर, आमचे डी सी पी माननीय निमित गोयल सर, आमचे ए सी पी श्री अभिजित पाटील सर ह्या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेले आहे।